सातारा एसटी स्टँडमध्ये 180,000 सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला. पोटच्या 6 वर्षाच्या चिमुकल्याला मारहाण करीत जखमी करणाऱ्या आई वडिलांवर गुन्हा दाखल. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील घटना. सातारा तालुक्यातील आंबवडे बुद्रुक हे किल्ल्यांचे गाव म्हणून ओळखले जाणार. गेल्या 8 वर्षापासून दिवाळीत गड किल्ल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही गावात जवळपास 50 गड किल्ले उभारण्यात आले. सातारा जिल्ह्यात लंपी आजाराने 6,674 जनावरे बाधित तर 439 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू. कराडमध्ये घरासमोर बसण्याच्या कारणावरून गोळीबार करून युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तडीपार गुंडासह दोघांना पोलिसांनी केली अटक. सातारा जिल्हा बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ. जिल्हा बँक अध्यक्ष नितीन काका पाटील यांची माहिती. सातारा शहरातील संगमनगर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत वन्य प्राण्याचा मृत्यू. सातारा कराड महामार्गावर कंसे ढाब्याच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराड्यावर सातारा शहर पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जप्त. सातारा शहरातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थ उजळले लाखो दिव्यांनी. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची उपस्थिती. सातारकरांचा उत्स्फूर्तपणे सहभाग. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात कोरोना लसीकरण 100% पूर्ण. कराड तालुक्यातील शिवडे येथे मसूर फाट्यावरील मायक्का मंदिरात चोरट्यांचा दानपेटीवर डल्ला. दानपेटीतून रोकड लांबवली. वाई शहरातील गंगापुरी 7 घरांमध्ये चोरीचा प्रयत्न. वाई शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. स्वर्गीय बाळासाहेब बिल्लारे यांच्या जयंतीदिनी आज हिलरेज बिल्लारमध्ये पुतळ्याचे अनावरण होणार. कराड तालुक्यातील खोडशी येथे भरवस्तीत घुसलेली मगर पकडण्यात वनविभागासह ग्रामस्थांना आले यश. तब्बल 96 तास स्ट्रिंग ऑपरेशन चालू होते. मान तालुक्यातील मसवड येथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीच्या शाही विवाह सोहळ्यास दिमाखात सुरुवात. पाटण तालुक्यातील साकुर्डे येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न. पाटण तालुक्यातील तारळे येथे आमदार शंभराज देसाई यांच्याकडून अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतपिकाची केली पाणी. शासनाच्या जलमिशन अंतर्गत खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने नूतन पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन संपन्न. खटाव तालुक्यातील कातर खटाव येथे छत्रपती शिवराय व्यायामशाळेचे माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.